जळगावसह संपूर्ण खानदेशात सध्या महालक्ष्मींचं आगमन झाल्यानं घरोघरी भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण आहे. गौरींची स्थापना करण्यापूर्वी गौरीला विविध दागिने घालून सजवण्यात येतं. खानदेशात गौरी पूजनाचं खास महत्व आहे. ज्येष्ठा आणि कनिष्ठांचा हा महोत्सव 3 दिवस चालतो. तयारी होती, आम्ही सगळ्याजणी मिळून सकाळी लवकर उठून तयारी करतो त्यांची, आणि मग संध्याकाळी 6 वाजता आम्ही त्यांना, म्हणजे त्यांचं आगमन होतं घरामध्ये. मग त्यांना पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो. हे मामांच्या घरी महालक्ष्मी बसतात, तर इतक्या उत्साहाने आनंदाने आम्ही म्हणजे याच्यात सहभागी होतो का चला आपल्याला मामांच्या इथे महालक्ष्मी बसणार आहे. तिकडे विदर्भातही गौरी पूजनाच्या दिवशी वेगळीच गडबड असते. गौरींसाठी तयार होणाऱ्या महानैवेद्यासाठी गृहिणींची पहाटेपासून लगबग असते. गौरींना आजच्या दिवशी खास दागदागिन्यांनी मढवण्याचीही रीत आहे. पंचपक्वान असतात, श्रीखंड, बासुंदी, खीर, त्यानंतर पुरणाची पोळी तर असतेच, वडे, भजे, भाज्या, कोशिंबिरी, सगळं असा महानैवेद्य होतो महालक्ष्मीला. इकडे कोकणातील मांसाहार करणाऱ्या घरात आज तिखटा सण साजरा होतो. गणेशोत्सवापूर्वी श्रावण महिन्यापासूनच अनेक जण मांसाहार सोडतात, मग हा मांसाहाराचा उपवास गणेश उत्सवापर्यंत कायम राहतो. घराघरात गौरींचं आगमन झालं की आज या माहेरवाशिणीला तिखट मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य दाखवताना गणपती आणि गौरीच्या मध्ये कापड धरलं जातं. गौरीसाठी आम्ही नैवेद्य जो मटण किंवा काय करतो तिखट असतं, ते नैवेद्य आम्ही गौरीच्या निमित्ताने त्यांचा एक संक्रोवा म्हणून एक त्यांचा राखी पाठीराखा असतो अंगरक्षक म्हणून, त्यासाठी म्हणून आम्ही तो नैवेद्य दाखवला जातो. लेकीला वर्षातून एकदा तरी माहेरी आणावं, तसंच सुखदुःखाच्या गुजगोष्टी कराव्यात हा सामाजिक संदेश देणारा महालक्ष्मीचा उत्सव असतो. घरातल्या गृहिणींसाठी गणरायाच्या सोबत आलेली गौराई वेगळंच चैतन्य घेऊन येत असते. जळगावहून विकास भदाणे, नागपूरहून अमित देशपांडे, रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.